कणकवली शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर भिरवंडे गाव वसलंय. एका बाजूला उत्तुंग असा सह्याद्री आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार वनराई अशा विलोभनीय परिसरात श्रीदेव रामेश्वराचं मंदिर आहे. आकाशाला भिडणारा उंच असा कळस, दुमजली सभा मंडप, श्रीदेव रामेश्वराचा आकर्षक गाभारा, दीपमाळ हे सारेच विलोभनीय आहे. हे मंदिर पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक, भक्तगण आणि पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या हिरवंडे गावाचा एक वेगळा आदर्श आहे. गेल्या काही वर्षात मंदिराचं सुशोभीकरण आणि मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला. मंदिराच्या समोरच भव्य असा भक्तिनिवास उभारण्यात आला असून त्यामुळे भाविक, भक्तगण आणि पर्यटकांची चांगली सोय झाली आहे. गावचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वरावर ग्रामस्थांची अढळ श्रद्धा आहे. भिरवंडे गावातील ग्रामस्थ आणि त्यांचे कुटुंबीय देश विदेशात आपल्या बुद्धी, कौशल्य आणि मेहनतीनं उद्योग, व्यवसाय, नोकरी करून समाधानानं जीवन जगताय. आज वेगवेगळ्या क्षेत्रात भिरवंडे गावच्या सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वानं भिरवंडे गावचं नाव उज्ज्वल केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सर्वांगीण विकासाच्या वाटेवरील गाव म्हणून या गावानं आपली ओळख निर्माण केली आहे. अर्थात भिरवंडेवासियांच्या या प्रगतीला आणि विकासाला श्रीदेव रामेश्वराचा आशीर्वाद आहे, म्हणूनच हे सारे घडतंय अशी प्रत्येक भिरवंडेवासियांची ठाम श्रद्धा आहे. हर हर बोली नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोली नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोली नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रथसप्तमीच्या मुहूर्तावर रामेश्वर मंदिरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो. गावातील घराघरातील प्रत्येक मुंबईकर आणि अन्य भागात नोकरी धंद्यानिमित्त स्थिरावलेल्या चाकरमानी सहकुटुंब या सोहळ्यासाठी उपस्थित राहतो. स्थानिक ग्रामस्थांचा उत्साहही अवर्णनीय असा असतो. भजनी मेळे, दिंड्या, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे या सप्ताहाचा आनंद अधिकच द्विगुणित होतो. सप्ताहाच्या दुसऱ्या रात्रीपासून श्रीदेव रामेश्वराच्या पालखीची प्रदक्षिणा मंदिराभोवती होते. यावेळी समस्त भिरवंडेकर श्रीदेव रामेश्वराच्या पालखी मिरवणुकीत सहभागी होऊन अभंग आणि गजराद्वारे रामेश्वराचा जयघोष करतात.
पारंपरिक सनई वादन ढोल ताशांच्या ठेक्यावर आणि टाळ्यांच्या गजरात पालखीभोवती अबालवृद्ध नाचतात। हा सारा सोहळा विलोभनीय असतो।
जिल्ह्याच्या विविध भागातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी गेल्या 12 वर्षांपासून मंदिरात दुपारी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात वेगवेगळ्या देवस्थानांचे यात्रोत्सव साजरे होतात. त्याच दिमाखात आणि उत्साहात भिरवंडे गावाचा अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो. या ठिकाणी श्रीदेव रामेश्वर मंदिरात अखंड श्री हरिनामाचा सप्ताह चालू आहे. भिरवंडे गाव एकंदरीत भौगोलिक रचना बघितलं तर कोल्हापूरच्या हद्दी लगतचं गाव आहे. अतिशय चारी बाजूने डोंगराने वेढलेलं असं गाव आहे आणि या ठिकाणी मंदिरात आल्यावर प्रत्येक आलेल्या व्यक्तीला प्रसन्न वातावरणचं समाधान मिळेल असं हे इथलं वातावरण आहे. आणि या ठिकाणी भिरवंडे गावात अनेक मोठी मोठी व्यक्ती या गावाने महाराष्ट्राला दिलेली आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे नित्यतः ह्या सर्व लोकांचा उपयोग गावाच्या विकासासाठी नक्की लाभेल असे मला वाटतं. आणि या ठिकाणी येऊन मंदिरात आल्याचं आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं जो काही कार्यक्रम चालू आहे हा असंच चालत राहो आणि गावचा विकास त्याला चालना मिळावं एवढीच माझ्याकडून शुभेच्छा. 7 दिवस रथसप्तमी पासून आपला 7 दिवस सप्ताह चालू असतो. सर्व मुंबईपासून सर्व ग्रामस्थ भिरवंडेकरी सर्व माहेरवासी आणि सर्व सिंधुदुर्ग जिल्हा कोकणवासी सर्व आपल्या सप्ताहानिमित्त सर्व मुंबईवासी दिवस सप्ताहानिमित्त गावी येतात आणि त्याचा लाभ घेतात. आणि सगळं 7 दिवस पालखीचा मुंबईकर त्याचा सर्व हे करतात. आणि सात दिवस आणि सर्व ग्रामस्थ मुंबईकर सर्व मिळून भक्तीमध्ये रंगून जातात. आणि आपलं 14 गावचं देवस्थान 14 हे सर्व त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचं नामस्मरण करून भजनामध्ये तल्लीन होतात. आज मी भिरवंडे मुक्कामी म्हणजे माझ्या आजोळी स्वयंभू रामेश्वराच्या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे सप्ताह असतो आणि त्या सप्त्याच्या निमित्ताने मी सकुटुंब सपरिवार माझा मुलगा नगरसेवक मी स्वतः जयेंद्र आवराणे आणि माझे सर्व पाहुणे मंडळी भाई सावंतसुद्धा माझ्याबरोबर आहेत. आज दरवर्षीप्रमाणे मी आज या भिरवंडे गावामध्ये स्वयंभू रामेश्वराच्या मंदिरामध्ये स्वयंभूचं आता दर्शन घेतलं आणि या स्वयंभूच्या मंदिरामध्ये हा पंचम जिल्ह्यातील एक नवसाचा रामेश्वर म्हणून पावणारा रामेश्वर म्हणून याची खाती आहे. आणि हे संपूर्ण भिरवंडेकर सावंत आणि इतर परिवारांचं हे मंदिर आहे आणि म्हणून दरवर्षी मी या रामेश्वराकडे स्वयंभूकडे नतमस्तक होतो. हे भिरवंड्यामध्ये माझं खास आजवळ असल्याकारणाने दरवर्षी सालाबादप्रमाणे मी येतो आणि आज दर्शन घेतल्यानंतर रामेश्वराचं मी एकदम आनंदित झालेलो आहे. आणि म्हणून जयेंद्र रावराणी परिवार यांच्यामार्फत भिरवंडेच्या रामेश्वराच्या सर्व आज ज्या सप्त्याला जे आलेले आहेत सगळे भाविक यांना मी मनकामना देतो, शुभेच्छा देतो. आणि रामेश्वराच्या सर्वांना रामेश्वराच्या ज्या इच्छा आहेत सर्व ग्रामस्थांच्या भक्तांच्या ते रामेश्वर पूर्ण करोत अशा प्रकारची इच्छा बाळगतो. भिरवंडे गावामध्ये आज पारंपरिक जो हरिनाम सप्ताह होतो तो हरिनाम सप्ताह संपूर्ण अगदी 7 पाऱ्याचा सप्ताह नसून तो पूर्ण अगदी 7 दिवसाचा अगदी सप्ताह असतो आणि त्याच्यामध्ये संपूर्ण भाविक आज इथं गावातील परदेशातील त्याचप्रमाणे पंचकोशातील त्याचप्रमाणे पूर्ण अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा इथं येऊन रामेश्वराचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. त्याचप्रमाणे जे इथं महाप्रसाद होतो तो संपूर्ण आज महाप्रसाद हा पूर्ण गावाच्या वतीने आणि इथेल भक्तमंडळाच्या वतीने इथं केला जातो. आणि ह्या हरिनामाचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी संपूर्ण गाव एक मताने एक
एक हेने पारंपरिकरित्या इथं केला जातो। त्याचप्रमाणे दिंडी सोय येतात, त्याचप्रमाणे पालखी ही पालखी रोज रात्री काढली जाते आणि पालखी संपूर्ण गावामध्ये भाविक त्याचा पूर्ण लाभ घेतात, हरिनामाचा लाभ घेतात। हरिनाम सप्ताहमध्ये अगदी ज्याप्रमाणे इथं दुकानं थाटायची त्याचप्रमाणे आज सुद्धा इथं दुकानं थाटून त्याप्रमाणे आज इथं लाखो रुपयाची उलाढाल होते आणि संपूर्ण ही लाखो रुपयाची जी उलाढाल होते ती इथले स्थानिक जे इथले ग्रामस्थ आहेत त्यांची दुकानं असतात आणि त्या दुकानाच्या माध्यमातून त्यांना रोजगार निर्मिती होते। त्याचप्रमाणे इथं स्थानिक जे तांदूळ म्हणा किंवा तुमचं भाजीपाला म्हणा किंवा काजूगर म्हणा हे सुद्धा इथं विकले जातात आणि त्या माध्यमातून इथलाच पैसा इथं ह्या गावामध्ये येतो। बचत गटाच्या मार्फतसुद्धा काही इथं स्टॉल लावले जातात आणि त्या बचत गटाच्या स्टॉलमधूनसुद्धा इथल्या महिलांना याचा लाभ होतो आणि ह्यात करून जास्त म्हणजे बचत गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बँकेचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी माजी अध्यक्ष सन्माननीय सतीशजी सावंत यांच्या माध्यमातून आज इथं महिलांसुद्धा रोजगार चांगल्या प्रकारे मिळाला आहे। भिरवडे गावच्या या जागृत रामेश्वर मंदिराचा दरवर्षी हरिनाम सप्ताह रथसप्तमीला चालू होतो। शेकडो वर्षाची परंपरा आजही भिरवडे ग्रामस्थांनी अविरतपणे राखलेली आहे। अत्यंत हे जागृत देवस्थान आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि आज रथसप्तमीला हा सप्ताह चालू होतो आणि मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा हरिनाम सप्ताह साजरा केला जातो। वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी मेळे असतील, वेगवेगळ्या प्रकारची भजनं असतील, वारकरी दिंड्या असतील, चित्ररथ असतील, हे वेगवेगळे या रथसप्तमीला सामील होतात। या ठिकाणी भिरवडे ग्रामस्थांनी हरिनाम सप्ताहानिमित्त महाप्रसादाचंही आयोजन केलं जातं। रात्री या ठिकाणी श्री रामेश्वराची पालखी सवाद्य मिरवणुकीमध्ये निघाली जाते आणि हजारो लोक या पालखीमध्ये सहभागी होतात। दरवर्षी भिरवडे ग्रामस्थ असतील, वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जे आमचे भिरवडेवासी सावंत पटेल ज्या राज्यामध्ये असतील, वेगवेगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जे निवासासाठी राहिलेले आहेत ते सर्व लोक या हरिनाम सप्ताहानिमित्त या ठिकाणी हजर राहतात आणि या रामेश्वराचं दर्शन घेतात। रामेश्वराचे जे लोक दर्शन घेतात त्या सर्व लोकांना रामेश्वर त्यांच्या असलेला हाकेला धावून येतो आणि त्यांच्या अडीअडचणीवरती मात करतो। निश्चितच आमचं भिरवडे रामेश्वर मंदिर हे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जागृत देवस्थान आहे आणि या रथसप्तमीनिमित्त हा सप्ताह आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि याचं नावलौकिक महाराष्ट्र जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या सप्ताहाचं नावलौकिक गेलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकारचे लोक हरिनाम सप्ताहासाठी उपस्थित असतात। अशा रामेश्वर चरणी आज आम्ही सर्व भक्तजण या ठिकाणी नतमस्तक होतो आहे आणि ह्या सर्व भक्तांना रामेश्वर चरणी नतमस्तक झालेल्या सर्व भक्तांना भावी वाटचालीला त्यांना शुभेच्छा देऊन सर्वांना या ठिकाणी निरोगी दीर्घायुष्य लाभू दे अशा प्रकारची रामेश्वर चरणी प्रार्थना करतो आहे। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दर दिवशी हजारोंच्या संख्येनं भाविक भक्तगण श्रीदेव रामेश्वराच्या दर्शनाला येतात। 8 दिवस अखंडपणे हरिनामाचा जयघोष हे या सप्ताहाचं वैशिष्ट्य आहे। श्रीदेव रामेश्वराचा आशीर्वाद आणि त्याची कृपादृष्टी नेहमीच भिरवंडेवासियांवर राहिली आहे।
विविध क्षेत्रात भिरवंडेवासियांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. श्रीदेव रामेश्वरावर प्रत्येकाची अढळ श्रद्धा असून या सप्ताहाच्या महासोहळ्यात अबाल वृद्ध मोठ्या आनंदानं आणि भक्तिभावानं सहभागी झाले. देवगाव भाव याची सदा आठवण ठेवून भिरवंडेवासियांनी केलेले सर्व संकल्प सिद्धीस जावो हीच श्रीदेव रामेश्वर चरणी प्रार्थना.